तर आपण या ठिकाणी पाहू शकता, एका शेतकऱ्याने या ठिकाणी तुतीला गोड केली होती, तिला 8 दिवस पूर्ण झालेले आहेत. तर आपण पाठीमागच्या व्हिडिओ जो टाकला होता मी, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की 8 दिवसामध्ये तुतीची जी तुतीला डायरेक्ट पानं आली होती. म्हणजे या ठिकाणी जरी तुम्हाला डोळे फुटलेले दिसत असले तरी मी जे पाठीमागे व्हिडिओ टाकला होता त्या तुतीला आपल्याला आपण पाहिलं असेल त्या व्हिडिओमध्ये की 8 दिवसामध्ये तुतीला डायरेक्ट पानं आली होती. तर आता ह्या झाडाला पानं का आली नाहीत किंवा आणखीन या ठिकाणी जे बाकी झाडं आहेत त्यांचे देखील डोळे का फुटले नाही, याचं कारण जर आपण जर पाहिलं तर ज्यावेळेस ही तुती लागवड केली होती त्यावेळेस पाऊस पडला नाही. म्हणजे आता 1-2 दिवस झालं पाऊस पडलेला, व ज्यावेळेस ही तुती लागवड केली त्यावेळेस पाऊस पडला नव्हता, त्यामुळे जमिनीमध्ये देखील ओलावा फारसा नव्हता. आणि जमिनीमध्ये ओलावा नसल्यामुळे आणि जे रोप लागवड केलं आहे त्या दिवसापासून फक्त ढगाळ वातावरण हे निर्माण झालं होतं, म्हणजे पाऊस हा नव्हताच. त्यामुळे ज्यावेळेस आपल्याला माहीत असेल की झाडाच्या वाढीसाठी जसा माणसानं अन्न खाल्ल्याच्यानंतर माणसाची वाढ होते किंवा शरीराची वाढ होत असते, तसंच या झाडाचं किंवा वनस्पतीचं असतं, यांना वाढ होण्यासाठी सूर्यप्रकाशाची खूप आवश्यकता असते. तर ढगाळ वातावरण असल्यामुळे सूर्यप्रकाश देखील पडलेला नव्हता, त्यामुळे या झाडाची वाढ ही व्यवस्थित होऊ शकली नाही. तर आपल्या देखील आजूबाजूला अशी जर परिस्थिती झाली असेल शेतकऱ्याची तर काहीही घाबरायचं कारण नाही, कारण ज्यावेळेस पाऊस आणि ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडेल त्यावेळेस ते झाड ऑटोमॅटिक फुटले जाईल. तर या ठिकाणी आणखीन बरेच असे झाडं आहेत की त्यांना आणखीन कोंब देखील फुटलेले नाहीत, ह्याचं एकच कारण आहे ते म्हणजे सूर्यप्रकाश आणि पाणी. ह्या झाडाला व्यवस्थित सूर्यप्रकाश देखील भेटलेला नाही आणि पाणी देखील नव्हतं, त्यामुळे ह्या झाडाची वाढ ही दमसे होत आहे. तर या ठिकाणी आपण म्हणता शेतकऱ्यांनी तुतीमध्ये देखील आंतरपीक म्हणून एक घेवडा हा देखील घेतलेला आहे या ठिकाणी. तर मी सांगितलं तुम्हाला की आंतरपीक देखील आपण घेऊ शकतो तुतीमध्ये, पण आंतरपिकाची जी साईज आहे ती फक्त छोटी असायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जरी आपण आंतरपीक घेतलं तरी चालते, फक्त ते कमी दिवसाचं कमी कालावधीचं आंतरपीक हे असायलाच हवं. तर अशाच माझ्यासाठी आपली शेती रचनेच्या यूट्यूब चॅनलला नक्की फॉलो करा आणि व्हिडिओ शेअर देखील करा.